अशा शेंडारी हिजड्या सरकारचं या ठिकाणी निषेध करतोय. आमची पहिली पिढी शिकली, दुसरी शिकली आणि तिसरी पिढी शाळा कॉलेजेस मध्ये आहे. 1982 मध्ये MBBS ची ऍडमिशन ही 150 रुपयामध्ये व्हायचे. आज मॅनेजमेंट कोट्यामधून ती ऍडमिशन 1.5 कोटी रुपयामध्ये होते. आणि म्हणून विद्यार्थी मित्राला जरा लक्षात घ्या, समन्वय जनता पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यामध्ये आणि तालुकाचे धरून 30 जिल्ह्यामध्ये 30 ठिकाणे एकाच दिवशी आपण रास्ता रोको करतोय. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारनं या देशातील जे भांडवलदार लोक आहेत, या भांडवलदार लोकांना शाळा विकण्याचा घाट घातलेला आहे. महाराष्ट्रातील 62,000 शाळा हे दत्तक देतो म्हणून बतावणी करत आहेत आणि त्या बतावणीच्या नावाखाली, दत्तक देण्याच्या नावाखाली आज जिल्हा परिषदेच्या शाळा विकण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि असं म्हटलं जातंय, ज्या देशातील शिक्षण खतम केलं जातंय त्या देशाला बॉम्ब बंदूकने उडवण्याची गरज नाही, त्या देशाला ऑटोमॅटिक देश उद्ध्वस्त होत असतो. म्हणजे याचा अर्थ, या देशातल्या 85% बहुजनांना, SST DNT VJNT मायनॉरिटीला या देशाचं सरकार देशोधडीला लावण्याचं काम करत आहे. आणि म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ही जी लढाई आहे ही कुठल्या एका जातीसाठी नाही, एका धर्मासाठी नाही, या देशाला वाचवण्यासाठी लढाई आहे. आणि म्हणून शाळा विकण्याचा घाट घातला, नंबर 2. दुसरा मुद्दा, या देशाच्या, या महाराष्ट्राच्या सरकारने खाजगी कंपन्यांच्या मार्फत आता नोकऱ्या, म्हणजे आम्हाला परमानंट नोकऱ्या आता मिळणार नाही. आमच्या आई वडिलांनी मोळी विकून, ऊस कापून, काबाड कष्ट करून शाळा कॉलेजेस मध्ये पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला मालकासारखा नोकर, पूर्वीच्या काळी जे काही रजाकारी होते, मालकानं म्हटलं तुला घरी जायचं तर घरी गेलो, म्हणजे नोकरीची शाश्वती नाही, मिळाली तर ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर मिळेल आणि ती मालकाच्या मर्जीवर असेल. तर ते मालक कोण असणार आहेत, या देशातला टाटा बिर्ला अंबानी ते मालक असणार आहेत. आणि टाटा बिर्ला अंबानी मालक आणि म्हणून आपण या काळ्या कायद्याचा निषेध करण्यासाठी समन्वय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर येणाऱ्या काळात संपूर्ण देशामध्ये आंदोलन करणार आहोत. आणि म्हणून मित्र हो, आपण सकाळी उठून दात घासतो, दात घासण्याच्या पेस्टवर सुद्धा मी 18% GST भरतो. याचा अर्थ असा होतो, 18% GST भरतो म्हणजे यांच्या का बाप दादाची ती प्रॉपर्टी नाहीये, आमच्या सराफ मास्टर लोकांना पगार देणं आणि आमच्या विद्यार्थ्यांना शाळा चालवणं यांच्या बाप दादाची ती प्रॉपर्टी नाहीये. या देशातील सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स रूपाने जमा झालेल्या पैशाच्या माध्यमातून सरकार चालवत आहे, सरकार चालवल्या जात आहे. आणि म्हणून एका बाजूला या देशातील उद्योगपती, या देशामधले सर्व पक्षाचे राजकारणी आणि या देशामधले गुंड प्रवृत्तीचे लोक यांची अभेद्य युती या देशामध्ये झालेली आहे आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून मित्र हो, जे काही पेन्शन आपल्या कर्मचाऱ्यांची बंद झाले होते ते पेन्शन या लोकांनी बंद केले, पण आमदार खासदारांची पेन्शन लागू करताना एकही आमदार विरोधात बोलला नाही. सध्या आमदार खासदारांना पेन्शनचा